खानापूर तालुक्यातील अनेक शाळा हायस्कूल आवारातून तसेच इमारतीवरून विद्युत तारा गेलेल्या आहेत। त्याचबरोबर पटांगणात ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आले आहेत। याचा धोका शाळेतील विद्यार्थी वर्गाला होण्याची शक्यता आहे। राज्यात अनेक शाळांतून विद्युत तारांचा धोका होऊन अनेक विद्यार्थी वर्गाचे जीवही गेले आहेत। त्यामुळे उच्च न्यायालयाने हेस्कॉम खात्याला आदेश दिला आहे की शाळांच्या आवारातून विद्युत तारा अथवा ट्रान्सफॉर्मर असेल तर तो लागलीच बदला। मात्र याकडे संबंधित हेस्कॉम खात्याचे मात्र दुर्लक्षच होत आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की मागिनहाळ येथील उच्च प्राथमिक शाळेच्या जवळून विद्युत तारा गेल्या आहेत। यांचा मार्ग संबंधित हेस्कॉम खात्याच्या वतीने बदला अशी मागणी करण्यात आली आहे। सरकारी मराठी शाळा मागिनहाळ इथं पालकवर्ग सर आम्ही बोलायलोय। ही इलेक्ट्रिसिटीच वायर आहे की नाही ही आता आमच्या या शाळेत येणार जाणाऱ्या मुलांना किंवा शेळताना या वायरचा धोका आहे। त्याच्यामुळे प्रशासनाला असा काही विनंती करायलोय की पोल आहे की नाही पोल आणि इथून तिथपर्यंत शाळेचं ती जे काही आवार आहे त्याच्यापर्यंत मुलांना काही धोका आहे तो जरासं इलेक्ट्रिसिटी बोर्डला आम्ही विनंती करायलोय की हे तर असं बाजूला केलं असं जर बरं झालं असतं। आम्हा शाळेने सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मागिना नाव मागिना मक्कळ विद्यार्थी ಶಾಲೆಯ ಮುಂದೆ ಇಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಲೈಟ್ ಕಂಬಿ ಅವು ಅವು ಸೈಡ್ ಮಾಡಬೇಕಂತ ನಮ್ದ ವಿನಂತಿ ಐತಿ ಶಾಸನಕ್ಕೆ ವಿನಂತಿ ಐತಿ। ಮಾತ್ರ ಯಾಕಡೆ ಸಂಬಂಧಿತ ಹೆಸ್ಕಾಂ ಖಾತ್ಯಾಚೆ ದುರ್ಲಕ್ಷ ಝಾಲೆ ಆಹೆ। ಮಾಗಿನಹಾಳ ಗಾವಚಾ ಶಾಳೆಚಾ ಆವಾರಾತ್ ಮುಲಾಂಚಿ ನೆಹಮಿಚ್ ವರ್ದಳ ಅಸ್ತೆ। ಅಶಾ ವೇಳಿ ದುರ್ಘಟನಾ ಘಡ್ಲಿ ತರ್ ಯಾಲಾ ಜಬಾಬ್ದಾರ್ ಕೋಣ ಅಸಾ ಸವಾಲ್ ಮಾಗಿನಹಾಳ ಗಾವಚಾ ಗ್ರಾಮಸ್ಥಾತುನ್ ವಿಚಾರಲಾ ಜಾತ ಆಹೆ। तेव्हा मागिनहाळ सह तालुक्यातील अनेक शाळांच्या आवारातील वीज तारांचा मार्ग बदला अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे। सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर।